बारामतीला लागून असणारा मतदारसंघ म्हणजे इंदापूर मतदारसंघ. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशी इथली काट्यानं काटा काढावा अशी होणारी लढत. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील हर्षवर्धन पाटलांच्या वर्चस्वाला नख लावलं ते याच भरणेंनी. मंत्रीपदाचा अनुभव असणाऱ्या पाटलांना याच भरणेंनी राजकारणात हद्दबल करून ठेवलं. अर्थात बारामतीच्या करामतींमुळं हर्षवर्धन पाटलांवर ही वेळ आल्याचं सगळेजण म्हणतात. सलग दोन टर्म पराभव पाहावा लागलेल्या याच पाटलांनी आता चांगलीच फिल्डिंग लावलंय. वातावरण पण त्यांच्याच बाजूने झुकलंय. पण महायुतीत ही जागा सुटणार तर नक्की कुणाला? हर्षवर्धन पाटलांना दिलेला उमेदवारीचा शब्द पाळला जाणार का? जर का असं झालं तर भरणे मामांच्या करिअरचं काय? अंकिता पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा शॉक आपल्याला बसू शकतो का? त्यातच पक्क आणि ग्राउंडवरचं हे अनालिसिस. हॅलो, मी ओंकार, तुम्ही पाहताय वार आमदारकीचं. अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांचा 36 आकडा. त्यांच्या भांडणातून इंदापूरच्या दत्तामामांना अजितदादांनी बॅकअप दिला आणि हर्षवर्धन पाटलांना 2014 पराभवाचा धक्का बसला. पण 2019 काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा कुणाला सुटणार याची धाकधूक होती. लोकसभेला सुप्रियाताईंचं काम केल्यानं पवारांनी आपल्याला उमेदवारी सोडण्याचा शब्द दिल्याचंही पडद्यामागून बोललं गेलं. पण त्याआधीच अजितदादांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बाडा वाचतच तिकीट वाटपाच्या आधीच ते भाजपशी झाले. खरं तर तेव्हा चौकशीचा ससेमिरा आणि भाजपच्या बाजूनं वातावरण या दोन्ही गोष्टींचा कॅल्क्युलेशनचा विचार करतच त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. हाय व्होल्टेज भरणे आणि पाटील असा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला इंदापूरच्या निमित्तानं बघायला मिळाला. एकदम घासून झालेल्या या लढतीत पुन्हा गुलाल उधळला तो दत्तामामा भरणे यांनीच. थोडक्यात काय, हर्षवर्धन पाटलांसाठी हा काळ राजकीय काळोखाचा होता. पण या अंधारातच त्यांना उभारीचा नवा धडा शिकायला मिळाला आणि तो म्हणजे शांतीत क्रांतीचा. पक्का काँग्रेसी विचार असतानाही हर्षवर्धन पाटलांनी स्वतःला भाजपच्या विचारानुसार मोल्ड केलं, पक्षाचं मन लावून काम केलं. त्याचंच फळ म्हणून की काय, साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील यांना स्थानिक राजकारणात सक्रिय करत पक्षाचा चेहरा बनवलं. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी उठबस वाढली, त्यामुळे दोन टर्म झालेल्या पराभवाचा वसपा काढायचाच याचं फुल टू प्लॅनिंग आता पाटलांनी करून ठेवलंय. पण अडचण अशी झाली की ज्यांच्यासाठी हा सगळा अट्टहास केला, पक्ष बदलला, तेच अजितदादा आणि पर्यायानं भरणे मामा महायुतीत आलेत. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न उभा राहिलाय, तो म्हणजे महायुतीचा उमेदवार कोण? आता झालं गेलं ते गंगेला मिळालं असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनीही पॉलिटिकल टॅक्टिक्सचा वापर करत आमदारकी सोडा, खासदारकीला मदत करतो अशी लाईन लावून धरली. कदाचित आमदारकीच्या उमेदवारीचा मिळालेला शब्दच लोकसभा प्रचारातील अजितदादांसोबत दिसलेली हर्षवर्धन पाटलांची बॉडी लँग्वेज आणि दिल्लीतलं पाटलांचं वाढलेलं वजन यामुळं काहीही झालं तरी तिकीट हर्षवर्धन पाटीलच खेचून आणणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. पण अजितदादांच्या तालमीत तयार झालेले भरणे मामाही हार मानणारेतले नाहीयेत. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला आमदारकी असा फॉर्म्युला ठरलाच तर हर्षवर्धन पाटलांनाही वेगळा निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. अगदी सेम हीच गोष्ट भरणे मामांनाही लागू होते. थोडक्यात काय, दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्याला अपक्ष किंवा शरद पवारांची तुतारी हाती घ्यावीच लागेल असं सध्या इंदापूरचं राजकारण सांगतंय. पण महायुतीत बिनसलंच तर भरणे विरुद्ध पाटील अशी जैसे थे लढत महाराष्ट्राला बघायला मिळेल. सध्या इंदापूरचा ग्राउंड रिपोर्ट पाहायचा झालास तर तालुक्यातील राष्ट्रवादीचा मोठा केडर आजही भरणे मामांसोबत आहेत. वैयक्तिक संपर्क म्हणजेच पर्सनल कनेक्ट ही भरणे मामांची स्ट्रेंथ राहिले. त्याच्या जीवावर त्यांचा हक्काचा ठराविक मतदार आजही इंदापुरात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र भरणे मामांची तालुक्यात संस्थात्मक ताकद कमी आहे. तब्बल 10 म्हणजेच 2 आमदार राहिल्यानं अँटी इनकम्बन्सीचं वारं मामांच्या विरोधात इंदापुरात असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत. धनगर समाज आजही एक गट्टा भरणे मामांसाठी निर्णायक मतदान करतो, त्या यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण मागील काही दिवसापासून तालुक्यातील त्यांचा कनेक्ट कमी झालाय. आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाचं ध्रुवीकरण झाल्यानं हा समाज यंदा भरणे मामांच्या विरोधात जाऊ शकतो. त्यात विरोधकांनी मलिदा गँग आणि टक्केवारीचा मुद्दा उचलून धरल्यानं आणि संस्थात्मक राजकारणात भरणे मामा मागं असल्यानं यंदा त्यांची चहू बाजूने कोंडी झाली. त्यात पाटील कुटुंब आमदारकीसाठी जशी आक्रमक भूमिका घेत आहेत
पण दुसरीकडं भरणे मामा मात्र अजितदादा सांगतील त्या उमेदवाराचा प्रचार करू अशी बॅकफूटला जाणारी स्टेटमेंट करतायत. त्यामुळं हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा यांच्यातला हा विस्तव विझवण्यासाठीच दोघांपैकी एकाला विधान परिषदेचा शब्द देण्यात तर आला नाहीये ना असा प्रश्नही या निमित्तानं पडतो. दुसरीकडं एकेकाळी डबघाईला आलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या शैक्षणिक संस्था सध्या सुस्थितीत आहेत. निरा भीमा आणि कर्मयोगी साखर कारखाने शैक्षणिक संस्था आणि दूध गंगा दूध संघ यांसारख्या संस्थात्मक राजकारणात पाटलांनी चांगला जम बसवलाय. या संस्थात्मक राजकारणामुळेच त्यांचं लाखभराचं मतदान कुठेही हलणार नाही अशी माहिती सध्या स्थानिक सूत्रांकडून मिळते. पण राजकारण कुठल्याही बाजूला झुकू शकतं हे पाटलांना दोन वेळच्या पराभवातून चांगलंच कळून चुकलंय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे सध्या तरी समसमान पातळीवर आहेत. पण भाजपात असल्यानं आणि मागच्या वर्षभराचं राजकारण बघता यंदा इंदापुरात पाटलांना अप्पर हँड आहे. आता हे झालं दोघांचं. आता यात नवा ट्विस्ट येतो तो राष्ट्रवादी दोन गट पडल्यामुळं शरद पवार गटाच्या उमेदवारीचा. तर सुप्रियाताईंचा तालुक्यात खांद्याला खांदा लावून प्रचार केलेल्या अप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. मार्केट कमिटीचे माजी सभापती असणाऱ्या जगदाळेंची मागील दोन टर्मपासून उमेदवारीसाठी चर्चा होत असते. पण यंदा राष्ट्रवादी दोन गट पडल्यानं जगदाळेंना उमेदवारीचा स्पेस मिळाला. त्यातही खासदारकीला सुळेंसाठी तालुक्यात केलेलं काम पाहता त्यांना शरद पवार गट निवडणुकीत उतरवण्याचे फुल टू चान्सेस वाढलेत. पण केवळ सहानुभूतीच्या लाटेवर इंदापूरसारख्या तालुक्यात आमदार होणं सध्या तरी अशक्य दिसतंय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे अशीच इंदापूरची लढत होणार असली तरी ती कोणत्या चिन्ह आणि कोणत्या पक्षाकडून हे आत्ताच सांगणं तसं अवघड आहे. आता जाता जाता काही महत्वाचं. अंकिता पाटील यंदा आमदारकी लढवतील याची शक्यता नाहीच जमाय. सोनाई उद्योगाचे प्रवीण माने आणि स्थानिक नेते कुणाच्या पाठीशी उभं राहतील याची अजूनही क्लॅरिटी देता येत नाहीये. भरणेंची अजितदादांसोबत असणारी जवळीक पाहता शरद पवार त्यांना तुतारच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी गळ घालतील याची शक्यताही कमी दिसते. भाजपत मजबूत स्थितीत असल्यामुळं केवळ उमेदवारीसाठी हर्षवर्धन पाटील पक्ष बदलतील असं तर वाटत नाहीये. थोडक्यात काय, इंदापूरच्या राजकारणात आमदारकीला यंदाही जाळंदूर संकटच निघणार आहे. फक्त कोण कुणाला दिलेले शब्द पाळतोय यावर इंदापूरचा पुढचा आमदार ठरणार आहे एवढं मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं, इंदापुरात यंदा आमदारकी कुणाची, हर्षवर्धन पाटील की दत्तामामा भरणे? तुमचं मत कुणाला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी वार आमदारकीचं हा आमचा स्पेशल सेगमेंट बघायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.